विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. न्यानवंदना एजुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा नवा प्रश्न संच बघतोय आपण. नवा प्रश्न संच बघतोय 15 डिसेंबर 2021. ठीक आहे, 15 डिसेंबर 2021 चालू घडामोडी 2021 आपणास बघायचे आहेत. तर चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न घेतो विद्यार्थ्यांनो, खालीलपैकी कोणत्या देशाने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा कालावधी 5 आठवड्यावरून 4.5 आठवडे करत असल्याची घोषणा केलेली आहे? याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक सी, संयुक्त अरब अमिरात. UAE याची अधिकची माहिती बघूयात. राजधानी आहे UAEची अबुधाबी आणि मुद्रा आहे संयुक्त अरब अमिरात दिरहम. दिरहम ही त्यांची करन्सी आहेत. पुढचं क्वेश्चन घेतो विद्यार्थ्यांना, क्वेश्चन क्रमांक 3. क्वेश्चन क्रमांक 2, डिसेंबर 2021मध्ये कोणत्या देशाने अदामा बैरो यांना देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले आहेत? याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांना पर्याय क्रमांक सी, गांबिया ही त्याचं योग्य आन्सर आहे. गांबिया शब्द आला आहे तर या देशाची अधिकची माहिती बघायची आपल्याला. लक्षात घ्या, राजधानी आहे बंजुल ही राजधानी आहे, मुद्रा आहे दलासी, राष्ट्रपती आहे अदामा बैरो आणि राष्ट्रीय खेळ कोणता विद्यार्थ्यांनो, तर राष्ट्रीय खेळ आहे फुटबॉल, हा राष्ट्रीय खेळ आहे. पुढचं क्वेश्चन घेऊयात विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 3. फिंच रेटिंग्समार्फत भारताचं आर्थिक वर्ष 2022साठी GDP वाढीचा अंदाज किती टक्के राहण्याची घोषणा केली आहे? याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक सी, 8.4. अधिकची माहिती बघायची आपल्याला. लक्षात घ्या, आर्थिक वर्ष 2023साठी किती असणार आहे GDP ग्रोथ, तर 10.3 हा त्यांनी त्यांच्या रेटिंग्समध्ये म्हटलेलं आहे आणि 2022साठी किती येतं, 8.4. फिच रेटिंग्सबाबत अधिकची माहिती बघायची आपल्याला. लक्षात घ्या, स्थापना वर्ष आहे 1914, मुख्य कार्यकारी अधिकारी आहे पॉल टेलर, मुख्यालयाचे ठिकाण आहे न्यूयॉर्क अमेरिका आणि संस्थापक कोण आहे, जॉन नोल्स फिंच हे त्याचे संस्थापक आहेत. पुढचं क्वेश्चन घेतो विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 4. कोणता दिवस हा जागतिक मानवता हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक सी, 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवता हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. तर अधिकची माहिती बघूयात याच अनुषंगाने. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा स्वीकारला, त्यामुळे 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच तेव्हा संयुक्त राष्ट्राच्या 56 सदस्यांनी हा जाहीरनामा स्वीकारलेला होता. 2020ची थीम काय होती विद्यार्थ्यांनो, रिकवर बेटर, स्टँडअप्स फॉर ह्युमन राईट्स आणि 2021ची कोणती, इक्वॅलिटी, रिडक्शन, ॲडव्हान्सिंग दी ह्युमन राईट्स. ठीक आहे, पुढे जाऊयात विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 5 बघायचा आहे आपल्याला. क्वेश्चन क्रमांक 5, राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या जेरेमी लाल रिनूनंगा यांना कोणते पदक मिळालेले आहेत? याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक सी, सुवर्ण हे त्यांचं फोटो आहे. लक्षात घ्या, अधिकची माहिती बघूया. ताशकंद येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा युवा भारोत्तोलनपटू म्हणजे वेटलिफ्टर जेरेमी लाल रिनू यांना 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर जेरेमीनं स्नॅच प्रकारात 141 किलो तर क्लीन अँड जर्क प्रकारात 164 किलो मिळून 305 किलो वजन उचललेलं आहे. त्याआधी भारताच्या गुरुराजे याने 61 किलो वजनी गटात, स्नॅच प्रकारात 117 किलो तो क्लीन अँड जर्क प्रकारात 148 मिळून एकूण 265 किलो वजन उचलत रौप्य पदक मिळवलेलं होतं. विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुढचं क्वेश्चन बघतो विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 6. गोधन न्याय योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी गोवा, सी छत्तीसगड की डी तामिळनाडू. याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक सी, छत्तीसगड. बघा, आता छत्तीसगड आलं तर छत्तीसगडच्या अनुषंगाने जी इम्पॉर्टंट गोष्टी छत्तीसगडच्या त्या आपणास बघायच्या आहेत. लक्षात घ्या, छत्तीसगडचे जे मुख्यमंत्री आहेत ते आहेत श्री कोणार्क के संगमा, त्यानंतर राज्यपाल आहेत श्री सत्यपाल मली, त्यानंतर स्थापना कधी झाली छत्तीसगडची, 21 जानेवारी 1972ला स्थापना झाली आहे. त्यानंतर राजधानी आहे शिलाँग ही राजधानी आहे. लक्षात घ्या, लोकसभेची टोटल सीट आहे 2, राज्यसभेचे सीट्स आहेत 1 आणि विधानसभेचे टोटल सीट आहे 60. पुढील क्वेश्चन घेतो विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन क्रमांक 7. कोणत्या भारतीय राज्यात अलीकडे बर्ड फ्लूची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 12,000हून अधिक बदके मारली गेली आहे? याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक सी, केरळ. अधिकची माहिती बघूयात. केरळमध्ये अलीकडेच अल्पुझा जिल्ह्यात बर्ड फ्लूची प्रकरणे आढळून आले आहे आणि कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठाकजी ग्रामपंचायतीमध्ये एकूण 12,000 बदकांना मारण्यात आलेलं आहे. विविध भागातील आणखी नमुने ICAR याचा फुलफॉर्म काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीजेस भोपाळ येथे चाचणी आणि बर्ड फ्लू प्रकरणाची ओळख करण्यासाठी सॅम्पल पाठवण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, आता केरळ आलेला आहे तर केरळच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत ते बघूयात. लक्षात घ्या, केरळचे मुख्यमंत्री आहेत श्री पिनराई विजयन हे मुख्यमंत्री आहेत, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान हे राज्यपाल आहेत. स्थापना कधी झाली विद्यार्थ्यांनो, तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी स्थापना झाली आहे. राजधानी कोणती, तर तिरुवनंतपुरम ही राजधानी आहे. त्यानंतर लोकसभेची सीट्स किती आहेत, 20 हे लोकसभेची सीट्स आहेत. राज्यसभेची सीट्स किती, 1 ही राज्यसभेची सीट्स आहेत. आणि विधानसभेची एकूण जागा किती तर 140 ह्या एकूण जागा आहेत. विद्यार्थ्यांना पुढील क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन क्रमांक 8, कोणत्या दक्षिण अमेरिकन देशाने अलीकडे समलिंगी विवाहाला परवानगी देणारा कायदा मंजूर केला? ठीक आहे, याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक बी, चिली. अधिकची माहिती बघूया. चिलीचे राष्ट्राध्यक्ष सॅबेस्टियन पिनेरा यांनी अलीकडे समलिंगी जोडप्यांना लग्न करण्याची आणि दत्तक घेण्याची परवानगी देणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. समारंभात LGBT आणि व्यापक मानवी हक्कांसाठी कार्यकर्ते उपस्थित होते. देशानुसार कायदा दोन व्यक्तींमधील सर्व प्रेमसंबंधांना समान पातळीवर ठेवतो. कायद्यामध्ये विवाहित समलिंगी जोडप्यांसाठी पालकांच्या नातेसंबंधांची मान्यता, पूर्व पतीपत्नी लाभ आणि दत्तक हक्क समाविष्ट आहेत. पुढील क्वेश्चन घेऊयात विद्यार्थ्यांनो. क्वेश्चन क्रमांक 9, भारतातील कोणत्या राज्यात COVID-19 आणि डेंग्यू या दोन्ही मिश्रण असलेल्या कोविड डेंग्यूची प्रकरणे आढळून आली आहेत? याचे योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक बी, तेलंगणा. अधिकची माहिती बघायची. तेलंगणामध्ये सध्या कोविड डेंग्यूची प्रकरणे पाहिली जात आहेत, जी COVID-19 रुग्णाला डेंग्यू विषाणूची लागण होते तेव्हा उद्भवते. त्यानंतर लक्षात घ्या, तेलंगणामध्ये कोविड डेंग्यूच्या 8हून अधिक प्रकरणांची नोंद झालेली आहे. या सिंडेमिक रोगांच्या लक्षणामध्ये कोणकोणता त्रास होतो तर श्वासोच्छ्वासाचा त्रास, थंडी वाजून येणे, शरीरदुखी आणि सांधेदुखी यांचा समावेश आहे. COVID-19 आणि डेंग्यूची लक्षणे सारखीच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता तेलंगणा आला आहे तर तेलंगणाच्या अनुषंगाने जी अधिकची माहिती ती बघत विद्यार्थ्यांना. लक्षात घ्या, मुख्यमंत्री आहेत के चंद्रशेखर राव हे मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर राज्यपाल आहेत तमिलीसाई सौदार राजन हे राज्यपाल आहेत. स्थापना कधी झाली विद्यार्थ्यांना तेलंगणाची तर 2 जून 2014. त्यानंतर राजधानी कोणती विद्यार्थ्यांनो हैदराबाद ही राजधानी आहे. तसेच लोकसभेची टोटल सीट आहे 17, राज्यसभेची सीट्स आहेत 7 आणि विधानसभेची एकूण सीट्स आहेत 119. विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमधील आपण शेवटचा प्रश्न घेतोय. 2021मध्ये भारतात गुगलवर सर्वाधिक शोधले गेलेले व्यक्तिमत्व कोण होते? याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो ऑफकोर्स नीरज चोप्रा. जेव्हा तुम्ही फोटो बघाल तर तुम्हाला ॲटोमॅटिक लक्षात आलं पाहिजे नीरज चोप्रा आहेत हे. लक्षात घ्या, गुगलने आपली इयर इन सर्च 2021 यादी जारी केली, जी जगभरात त्यांच्या सर्च इंजिनवर सर्वाधिक काय शोधले गेले हे दाखवते. लक्षात घ्या, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा हे 2021मध्ये भारतात सर्वाधिक शोधले जाणारे व्यक्तिमत्व बनलेले आहेत. आपणास माहीत आहे की वेगवेगळ्या ॲडमध्ये पण आपण त्यांना बघत असतो. 2021मध्ये भारतात गुगलवर सर्वाधिक शोधले गेलेले पहिले 5 विषय कोणते आहेत? लक्षात घ्या, ICC T20, विश्वचषक, इंडियन प्रीमियर लीग, कोविन आणि टोकियो ऑलिम्पिक्स हे मोस्ट सर्चड ॲटम्स आहेत. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, टोटल आपण 10 प्रश्न बघितले. विद्यार्थ्यांनो यामध्ये जास्तीत जास्त डिटेल माहिती म्हणजे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला. विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला हे व्हिडिओची PDF पाहिजे असेल किंवा डेली जर तुम्हाला MCQचा सराव जर करायचा असेल तर तुम्ही जे आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. जास्तीत जास्त नाही म्हणणार, एकच लाईक करू शकतो, तर कृपया लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपणासाठी आणत असतो. तर आजचे व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. थँक्यू.